Hello students, today we are going to start our new point or new topic, that is Dalton's atomic theory. Vidyarthi mitrano, vegvegla scientists ni vegvegla prakarchi theory, atoms related theory manlili hai. Tar tyamadhye suruvatila apan jo scientist ahet John Dalton yani ji atoms related theory manlili hai tyabaddal apan mahiti ghuya. Tar suruvatila vidyarthi mitrano ya thikani bagha आपल्याला बुक मध्ये या ठिकाणी एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्या साइडला एक छोटासा सर्कल दिलेला आहे. ओके, एक स्फियर टाइप डायग्राम आहे. बस एवढाच कन्सेप्ट आपल्याला, एक सिंपल असा कन्सेप्ट शिकायचा आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे, जॉन डाल्टन वॉज अ ब्रिटिश सायंटिस्ट. जॉन डाल्टन कोण होते, ते एक ब्रिटिश सायंटिस्ट होते. ओके, ही पुट फॉर्थ इन 1803 एडी इज अ सेलिब्रेटेड ऍटॉमिक थिअरी. तर त्यांनी त्यांची जी काही ऍटमशी रिलेटेड ऍटॉमिक थिअरी आहे ती 1803 मध्ये मांडलेली आहे. बरोबर, मग या थिअरीशी रिलेटेड आपण काही कन्सेप्ट बघूया. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी जे काही कन्सेप्ट मांडले आहे ते आपण बघूया. त्यामध्ये सुरुवातीला सांगायचं झालं तर, अकॉर्डिंग टू दिस थिअरी, फर्स्ट पॉइंट, मॅटर इज मेड अप ऑफ ऍटम्स. तर जे काही मॅटर असतात, जे काही द्रव्य असतात, हे कशापासून बनलेले आहे, हे ॲटम्स पासून फॉर्म झालेले आहे, ॲटम्स पासून बनलेले आहे. सेकंड जो कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ॲटम्स आर इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टेबल. ॲटम जे आहेत हे इनडिव्हिजिबल आहे, त्यांना आपण डिवाइड करू शकत नाही. आणि इनडिस्ट्रक्टेबल म्हणजेच काय, अविनाशी आहेत, ज्यांचा आपण विनाश, त्यांना आपण नष्ट सुद्धा करू शकत नाही. तर अशा प्रकारचे दोन पॉईंट आहेत. थर्ड पॉइंट म्हणजे त्यांनी जे कन्सेप्ट मांडलेला आहे त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, ऑल ॲटम्स ऑफ अन एलिमेंट आर अलाईक. जर आपण एखादा एलिमेंट घेतला आणि त्या एलिमेंट मधील जर आपण ॲटम्स बघितले तर ते तुम्हाला सेम साईज आणि सेम मासचे बघायला मिळेल. सपोज आपण ऑक्सिजन मॉलिक्युल घेतला, ओके, O2 घेतला, H2O हायड्रोजन, तर O2 मधले जे ऑक्सिजनचे दोन ॲटम आहेत हे आपल्याला सेम साईज आणि सेम मासचे या ठिकाणी बघायला मिळेल. आणि त्यामध्ये दुसरा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट काय सांगतात, डिफरंट एलिमेंट हॅव अ डिफरंट ॲटम विथ द डिफरंट मास. जर वेगळे जर तुम्ही दुसरे कोणते सबस्टन्स घेतले, एलिमेंट घेतले आणि त्यांच्यामध्ये जे ॲटम्स बघितले तर आपल्याला त्यांचा डिफरंट मास आणि डिफरंट एलिमेंट बघायला मिळेल. तर त्यांनी नाही का आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, दोन ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक बुंदीचा लड्डू घ्यायचा आणि त्याला या प्लांट मध्ये या ठिकाणी पुश करायचं. बरोबर आहे. आणि सेकंड कन्सेप्ट काय दिलेला आहे त्यांनी, एक सॉलिड बॉल घ्यायचा आणि त्याला शार्प नाईफने त्या काय करायचं, कट करायचं. या दोन ऍक्टिव्हिटी दिल्या आहेत. सेम जेव्हा बुंदीच्या लड्डूला आपण या ठिकाणी आपल्या प्लांट मध्ये या ठिकाणी प्रेस करणार तर त्यावेळेस होणार काय, सिंपल आहे, बुंदी लड्डू इज फाउंड टू हॅव अ इंटरनल स्ट्रक्चर. तर बुंदीचा लाडू तो फुटेल, ओके, तुटेल. तुटल्यानंतर या ठिकाणी बुंदीच्या आतमध्ये आपल्याला त्याचं इंटरनल स्ट्रक्चर बघायला मिळेल, म्हणजे भरीव आहे, कसं आहे. आणि त्याच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, इट इज फॉर्म बाय द स्टिकिंग स्मॉलर पार्टिकल द बुंदीज टू इच अदर. म्हणजेच काय, तर त्या बुंदीच्या लड्डूमध्ये जे इंटरनल स्ट्रक्चर झालं आहे त्याच्यामध्ये काय, बुंदीचे जे काही छोटे छोटे स्मॉल स्मॉल पार्टिकल आहे ते एकमेकांना चिकटलेले आहेत आणि यांच्यापासूनच नाही का बुंदीचं जे आहे लड्डूचं जे इंटरनल स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे. मग सॉलिड बॉलला जेव्हा आपण शार्प नाईफने कट केलं तर त्या सिच्युएशनमध्ये काय झालं, सो द सॉलिड बॉल डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. आपल्याला सॉलिड बॉलमध्ये आपण जेव्हा कट केलं त्याला आतमध्ये कुठलंही इंटरनल स्ट्रक्चर बघायला मिळेल. म्हणजेच काय, बुंदी लड्डूमध्ये इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल आणि सॉलिड जो बॉल होता त्याला कट केल्यानंतर आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. मग याच बेसिसवर त्यांना काय सांगितलं, द स्ट्रक्चर ऑफ अ ॲटम ॲज डिस्क्राईब बाय द डाल्टन. ओके, मग या ठिकाणी जे ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण कसं सांगू शकतो, या ठिकाणी दोन पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचं. स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना कशी आहे, अणूची रचना कशी आहे डाल्टन ॲटॉमिक थिअरीनुसार, अ हार्ड सॉलिड स्फिअर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. तो एक प्रकारचा हार्ड सॉलिड स्फिअर आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर नाही आहे. आणि सेकंड पॉईंट मध्ये द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन एन ॲटम. आणि त्याचा जे मास आहे त्या अणूमध्ये काय आहे तर एकत्रित झालेलं आहे. तर अशा प्रकारची आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्ही काय लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं, जर तुम्हाला थिअरी विचारली तर
तुम्ही चार पॉइंट सांगायचे. त्याला आपण फर्स्ट पॉइंट होता तो होता मॅटर इज मेड अप ऑफ एटम्स. सेकंड पॉइंट मध्ये सांगायचं होतं ऑल एटम्स आर इंडिविजिबल अँड इंडिस्ट्रक्टिबल. थर्ड पॉइंट मध्ये ऑल एटम्स ऑफ एन एलिमेंट्स आर अलाइक. जर एखादा एलिमेंट घेतला तर त्याचे सर्व ऍटम्स हे आपल्याला सारखे बघायला मिळतात. आणि ऑल ऍटम्स विथ द डिफरंट एलिमेंट्स हॅव अ डिफरंट ऍटम विथ अ डिफरंट मास. जर एखादा वेगळा एलिमेंट घेतला तर त्याचे जे काही ऍटम्स आणि मास आहे ते आपल्याला वेगवेगळा बघायला मिळेल. आणि जर स्ट्रक्चरमध्ये जर विचारलं तुम्हाला तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये तीन पॉईंट लक्षात ठेवायचं. ऍटमिक स्ट्रक्चरमध्ये तो कसा आहे, हार्ड आहे. कसा आहे तो, हार्ड आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये लक्षात ठेवायचा तो कसा आहे, एक सॉलिड स्पियर आहे. काय तो, सॉलिड स्पियर. आणि थर्ड कन्सेप्ट मध्ये त्या ठिकाणी सांगायचं झालं विदाउट इंटरनल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कुठलंही इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी सांगायचं झालं ऑल युनिफॉर्मली ऑल मास इज कॉन्सन्ट्रेटेड इन द मास, डिस्ट्रीब्युटेड इन द मास इन द ॲटम. तर त्याचा जो काही मास आहे तो कशामध्ये आहे, डिस्ट्रीब्युट झालेला आहे युनिफॉर्मली त्या ॲटममध्ये डिस्ट्रीब्युट झालेला आहे. तर अशा प्रकारची आपण थेअरी बघितली. आणि याची जर तुम्हाला डायग्राम विचारली विद्यार्थी मित्रांनो, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीबद्दल कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करताना जर तुम्हाला डायग्राम काढायची झाली तर ती सिम्पल अशी डायग्राम आहे. सर्कल काढायचा आणि त्याला तुम्ही फिल करायचं, पूर्ण कलर फिल करून टाकायचं पेन्सिलने. अशा प्रकारची डायग्राम आपल्याला या ठिकाणी काढता येईल. तर अशा प्रकारे हे झालं डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. तर याचे ड्रॉबॅक्स सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला यावर्षी एक्झाममध्ये विचारले जाणार नाही, पण तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो. त्याचे जे ड्रॉबॅक्स आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर आहे, जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक कन्सेप्ट थेअरीला सुद्धा काही स्ट्रॉंग पॉईंट असतात, काही वीक पॉईंट सुद्धा असतात. तर त्यामधला एक जर ड्रॉबॅक झाला, या ड्रॉबॅकमध्ये काय बघू शकतो आपण, तर या थेअरीनुसार आपण ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर द्या म्हणजेच काय, तर त्याचे जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत हे आपल्याला स्पष्ट होत नाही. बरोबर आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, असे अजून खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत जे तुम्हाला पुढील क्लासमध्ये शिकायचे आहेत. तर सध्याला आपल्याला आपल्या क्लास 8 मध्ये एवढाच पोर्शन या ठिकाणी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी ही बघितलेली आहे. याच्याशी रिलेटेड तुम्ही त्याची थेअरी, त्याच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि त्याची डायग्राम ही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे जे थॉम्सन्स ॲटॉमिक थेअरी याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार. ओके, भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.